मग शेतात तळ केलं त्यांनी. कोणतं शेत आहे? सरकार जमीन आहे का? हो सरकार जमीन. कधी काढलेले तुम्ही? आम्ही 25 वर्षापासून मीच वाहते. मी आधी मी आता करत होतो. अच्छा, मग आता काय समस्या आहे? ते तळ केलं त्या लोकांना, आम्हाला पेरू देणार नाही, काहीच करू देणार ते लोक. शेतामध्ये तळ केलं? हो शेतामध्ये मदत तळ केलं त्यांनी. म्हणजे जमिनीमध्ये? हो जमिनीमध्ये. तुम्ही अडवलं नाही का? आम्ही नव्हतो तिथं ना, घरी होतो. ते मुकाड्यानं जाऊन नागडान चालू झालं म्हणून तिकडे गेलो होतो. नाही ते यायनं तळ केलं आपल्यावर. आता तुम्हाला उपजीविकेचं दुसरं काही साधन आहे का? काहीच नाही. एक न एक गोटा आहे, चोंडोसके आहेत, लाल्या पवळी घातल्यात तरी पण लोक आम्हाला हकालून देतात. काय म्हणतात ते? म्हणतात आमचं हे शेती आमच्या हक्कात आहे, गड्डे करा येतात पण गड्डे अजून केले नाहीत. आम्ही त्याच्या झाड लई येळस लावले, आम्ही उपटून टाकले आणि पेहरण चालू. मग आता ती जमीन कोणाच्या ताब्यात आहे? आमच्याच ताब्यात आहे. आम्हाला नावे करून द्यावा, नाही तर आम्ही बिना आना पाण्याचं उपोषण करू. उपोषणला बसणार तुम्ही? बसणार. तिथे एखादं मेलं तर हरकत नाही, पण आम्ही उपोषण करणार. आमोर उपोषण करणार. तुम्हाला 7-12 जमीन मिळावी असं चालते का? 7-12 जमीन मिळावं आम्हाला. आम्हाला दुसरं काय काम? बरं, एकूण किती लाभार्थी आहेत त्या जमिनीमध्ये? बकळा आहेत 30-40 च्या जवळ. जास्त आहेत पण कमी नाही. सगळे जण येऊन कलेक्टरला आपण एकदा परत म्हणजे यायन एक शब्द बोल, दोन शब्द बोले ना, आपण एक शब्द बोलायचा त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्या बोलायचं मकात बसते. अठ्याहत्तरपासून आम्ही जमीन वाहतो. आम्हाला हे लोक त्रास देतात, वाहू नका म्हणतात, हकालतात. पुन्हा आम्ही येऊन जमीन वाहतो. त्याच्याशिवाय आम्हाला इलाजच नाही. काय तुम्ही कोण्या गावच्या येता? इथं का बसल्यावर येऊन जिल्ह्याच्या ठिकाणी गायरान पकडलं? किती वर्ष झालं? 15 वर्ष झाली. माल खाल्ला. आता इथं का, इथं कशासाठी आले ऑफिसला? वन विभागामध्ये तक्रार देण्यासाठी? कोणाची तक्रार? आमच्या गायरानाची. काय त्रास होते तुम्हाला? त्या लोकांनी आमच्या शेतीमध्ये खड्डे केले ना. हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावातील गायरानधारक महिला जमीन नावे होण्यासाठी महिला जिल्हा कलेक्टर व वन अधिकारी यांना भेटून जमीन नावे करण्यासाठी दिले निवेदन. वर्षानुवर्षे जमीन कसत असून 1978 यांचे पुरावे आहेत, आतापर्यंत नावे होत नाही. आणि आता या 2 वर्षात वन विभागाचे अधिकारी येऊन जमिनीमध्ये जाण्यासाठी पावबंद करून खड्डे व तळे पाडत आहेत. त्यामुळे गायरानधारक महिला पुरुष रस्त्यावर उतरले. याकडे शासनाने लक्ष देऊन जमीन नावे करावी यासाठी जिल्हा कलेक्टर यांचा नंबर 0246-2214-50. मी राधिका, सामूहिक संवाददाता, हिंगोली.